कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मी किंवा माझे आई बाबा आम्ही कोणी चोर नाही आहोत. असं घाई घाईने नवीन दागिने आणण्यापेक्षा आपण एकदा सगळ्यांची झडती घेऊ. कदाचित विशाखा मॅम आणि तन्हयानेच दागिने नेले असतील आणि त्यांच्या लक्षात राहिलं नसेल. प्लीज तुम्ही सगळेजण थोडं थोडं खाता का? नाही म्हणजे सकाळपासून कोणी काहीच खाल्लं नाहीये. आई तुमच्यासाठी खायला काही आणू का? माझी तर भूकच मेली. कुठल्या जन्माची शिक्षा म्हणून अशी सून मिळाली कोणास ठाऊक. जयो, आकाश सुद्धा काय काय वेळेला अति करतो. त्या पोलिसांना परत पाठवायची काय गरज होती? करू द्यायचं ना त्यांना त्यांचं काम. काय तो सोक्षमोक्ष इथंच लागला असता. जयू, अगं बरोबर आहे त्याचं. सगळी आपली माणसं आहेत ग, कुणावर आळ घेणार सांग ना. आता आपल्या घरातलीच माणसं जर अशी असतील तर वेगळ्या शत्रूची काय गरज आहे. आला आला आला. सॉरी सॉरी, थोडं उशीर झाला यायला. विशाख मुशी, हे घे, हे माझ्या जवळचे सोनार आहेत ना, त्यांच्याहून आणलेत मी. जवळपास त्याच किमतीचे आहेत. बघ आई, आई नो कदाचित तन्हयाला नाही आवडतील हे, पण बघ ना ऑलरेडी मुहूर्त टळून गेलाय. आपण आधी लग्न उरकून घेऊया का? नंतर हवं तर मी स्वतः तन्हयाला घेऊन जाईन आणि तिला जो दागिना आवडेल ना मी तिला घेऊन देईन. तर दुसरा पर्याय तरी आहे का? पण मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतं आकाश. तुझ्या बायकोची इतकी मोठी चूक तू किती छान सांभाळून घेतलीस. माझी खात्री पटली. माझी तन्हया खूप चांगल्या घरामध्ये लग्न होऊन जाते. नो प्रॉब्लेम मशी, माझ्या कुटुंबाची काळजी घेणं माझं कर्तव्य. मी तन्हयाला तयार करून येते. चला आपण पण तयार होऊया. हा मी पटकन फ्रेश होऊन. दादा थँक्यू. छान दिसतेस ग, सुंदर. आई खरंच सॉरी, माझ्यामुळे लांबलं ना सगळं. ऍक्च्युली मी दागिने न घालताच लग्नाला उभं राहायला हवं होतं. माझ्या गळ्यात मुहूर्तमणी तर होताच ना. तू इडियस का तू? नव्या नवरीने असं बोलायचं नसतं. तुला हवे ते दागिने घालायचं तुला पूर्ण अधिकार आहे. आता ह्या सगळ्या गोंधळाला जी कोणी जबाबदार आहे तिला देव शिक्षा करेलच. नको काळजी करू. तरी पण आई, मी आकाशदादाला ऍटलीस्ट थँक यू तरी म्हटलं पाहिजे. म्हणशील ग नंतर, आधी बोलल्यावर तर उभी राहा. जा. नवरे बुवा जरा धीर धरा. वहिनी अहो, आकाश कुठे आहे? आई येत असेल ग, फ्रेश व्हायला गेलाय ना. एवढा वेळ? हा काय आलाच.
चल आता करायची ना सुरुवात, हा नाही तर हा मुहूर्त टळून जायचा. गुरुजी आता हो जाऊ त्या दडक्यात सुरू. स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम. हिच्यामुळे 50 लाखाचा फटका बसला, पण तरी सुद्धा ही दोघं एकत्र कशी? नाही नाही मला वाटलं होतं ना त्याही पेक्षा ही लढाई कठीण आहे. या दोघांना वेगळं करणं तितकं सोपं नाही आहे. माय गॉड, ओ माय गॉड, काय दिसतेस तू विशाखा. असं स्वतःकडे बघत नको बसूस, अगं दृष्ट लागेल ना. नाही 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 असं होतं का मनी, दृष्ट काढते स्वतःची. काय ना असं होतं का मन. आय मस्ट से यू आर सिम्पली ग्रेट विशाखा, सिम्पली ग्रेट. म्हणजे बघ ना, लग्न होता होता तू एक डाव खेळलीस आणि जिंकलीस सुद्धा. यू आर जस्ट ग्रेट विशाखा, यू आर जस्ट ग्रेट. तन्या, ओ आय एम सॉरी बच्चा, आय एम रिअली सॉरी. इट्स नाउ मिसेस तनया अखिल ठाकूर, राईट? जयश्रीने अपमान केला होता ना. काय म्हणाली होती? छोटे छोटे कपडे घालते, रात्री रात्री पार्ट्यांना जाते, हो ना? आणि आता आणि आता आता वाजत गाजत सून म्हणून घरी घेऊन गेली आहे तुला. वा 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 वा, ग्रेट ग्रेट ग्रेट. आता कळेल त्या जयश्रीला, एखाद्या माणसाचा अपमान केला ना की तो कसा बदला घेत होते. आय टेल यू तनया, या ठाकूरांचं घर, सगळी इस्टेट, सगळा पैसा, त्यांची सगळी संपत्ती हळूहळू आपली होणार आहे. नाही त्या ठाकूरांना पायाशी लोळण घ्यायला लावली ना तर बघच. बट वन्स अगेन चीयर्स मिसेस तनया अखिल ठाकूर, चीयर्स. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.